आहे तेवढी सगळी शक्ती कंसात टाकून दिली. आपण लिहिताना कंस करतो की नाही, कंस केला की काय असतं, त्या शब्दाचं महत्व निघून जातं. तसं त्या शक्तींचं महत्व संपलं. का संपलं? कारण ही शक्ती कंसासारख्या दुष्टाच्या ठिकाणी एकवटली. कशा प्रकारची एकवटली? दुष्टाच्या ठिकाणी शक्ती एकवटते आणि भगवंत अवतार घेतात याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये अजून एका ठिकाणी आले नरसिंह अवताराच्या वेळेस. त्यात त्यांनी असं सांगितलंय की हिरण्यकशिपूच्या ठिकाणी मानुषी शक्ती एकवटली, आसुरी शक्ती एकवटली आणि दैवी शक्ती सुद्धा एकवटली. त्याचं नाव काय होतं? हिरण्यकशिपू. हिरण्य म्हणजे काय? हिरण्य या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे सोने आणि दुसरा अर्थ हिरण्य या शब्दाचा ऋग्वेदामधल्या हिरण्यगर्भ सूक्तामध्ये आलाय. कस्मै देवाय हविषाधेम असं जे हिरण्यगर्भ सूक्त आहे त्यात सांगितलंय की हिरण्यगर्भ म्हणजे काय? ज्याच्या गर्भामध्ये ब्रह्मांड आहे तो हिरण्यगर्भ. मग हिरण्य शब्दाचा अर्थ काय झाला? ब्रह्मांड. अशी ब्रह्मांडाची शक्ती ज्याच्या ठिकाणी एकवटली म्हणजेच हिरण्याची शक्ती ज्याच्या ठिकाणी एकवटली तो हिरण्यकशिपू. आमचे आजोबा सांगायचे की ही शक्ती किती एकवटली, तर कुणी जर आहुती देऊ लागलं स्वाहा अग्नये स्वाहा इदम अग्नये स्वाहा इदन्न मम अशी आहुती देताना मंत्र असतात की हे मी अग्नीला अर्पण करीतय, इदन्न मम हे माझं नाही. इदं इंद्राय स्वाहा इदन्न मम इदन्न मम इदन्न मम म्हणजे माझं नाही, हे मी इंद्रासाठी अर्पण केलं, आता हे माझं नाही. अशी कोणत्याही देवतेच्या नावावर आहुती जरी दिली तरी ती सर्व आहुती हिरण्यकशिपूची बलवर्धक ठरत होती. असा प्रकार नरसिंह अवताराच्या वेळेस होता तेव्हा नरसिंह भगवान अवतरले. असाच प्रकार कंसाच्या वेळेस सुद्धा तेव्हा अतिशय बलदंड असणाऱ्या दुष्ट असणाऱ्या कंसाच्या घरी बहिणीचा विवाह प्रसंग चालून आला. कंसाने मोठ्या थाटात विवाह करून दिला. भागवतामध्ये वर्णन आहे की कितीतरी सुवर्ण रथ हत्ती दास दासी कंसाने बहिणीला दिले. एक रथ कंस स्वतः चालवितो. सारथ्यं करोति उग्रसेन सुतः. तो उग्रसेनाचा मुलगा कंस सारथ्य करीत होता आणि आपल्या बहिणीला आणि भाऊजीला म्हणजे वसुदेवाला घेऊन जात होता. घेऊन जाता जाता आकाशवाणी झाली, अस्यास्तमो गर्भो नाशयति त्वं, हिचा आत्मा गर्भ तुझा नाश करणार. कंसाला काही सुचेस काय करावं? तसाच रथावरून खाली उतरला आणि म्हणला देवकीला मारून टाकतो, देवकीचा वध करतो. वसुदेवाने समजून सांगितलं अरे तुझी शत्रू देवकी नाही, देवकीचा आठवा गर्भ आहे. आम्ही दोघेही तुझ्याकडे बंदीवान राहतो पण हिला मारू नको. कारण आपलं शास्त्र असं सांगतं की येन केनापि मृत्युं वर्जयेत. ज्या काही मार्गाने मृत्यूला टाळता येत असेल तर टाळावं. का? कारण मृत्यूला टाळल्याच्या नंतर माणसाला भगवंताची उपासना करा. मृत्यूला टाळलं तर धर्माप्रमाणे जगता येईल. तेव्हा कंस त्या ठिकाणी उभा आहे, वसुदेव विनवण्या करतायत. कंसानी विनवणी ऐकली, कंसानी सांगितलं की ठीक आहे, बंदी निवासामध्ये यांची व्यवस्था केली, जेलमध्ये अनेक पहारेकरी ठेवले आणि त्यावेळेस कंसाने विचार केला की ठीक आहे आता आपण निवांत आहोत. त्यानंतर देवतीला पहिला मुलगा झाला कीर्तिमान नावाचा. कीर्तिमंतम प्रथमजम, कीर्तिमान नावाचा पहिला मुलगा झाला. आणि कंसाने असा विचार केला की हा तर पहिलाच मुलगा आहे, याचा आपण काही फारसा विचार करण्याचं कारण नाही. तेव्हा असा विचारामध्ये कंस होता, मथुरेतले लोक शांत होते. त्याच वेळेस
मथुरेतल्या लोकांचं सहज आकाशाकडे लक्ष गेलं, कंसाचं देखील आकाशाकडे लक्ष गेलं, तर आकाशातून एक तेजोगोल खाली उतरत असताना कंसाला तो तेजोगोल पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि आश्चर्य वाटल्यानंतर सर्व लोक एकमेकांशी चर्चा करू लागले. चर्चा कोणती करू लागले? अयम मार्तंड किंच खलु वृषाणु, अयम कृतांत किं, हा सूर्य आहे का? नाही, पण सूर्याच्या रथाला सात घोडे असतात, हा सूर्य दिसत नाही, मग काय? कृतांत किं साक्षात, हा साक्षात यमराज आहे का? सतु महिष वाहन, पण यमराज जर असेल तर त्याला रेड्याचं वाहन असतं, मग हा इतका तेजस्वी पुरुष कोण आहे? असा विचार करत असताना वीणेचा मधुर असा ध्वनी ऐकू येऊ लागला आणि नंतर थोड्या वेळाने भजन ऐकू येऊ लागले. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी, असं भजन ऐकलं आणि मग मात्र लोकांना कळालं की देवऋषी नारदांची स्वारी आता या ठिकाणी आली. देवऋषी नारद पृथ्वी तलावावर उतरले. ते नारद होते त्या काळातले पत्रकार. पत्रकाराला कुठे प्रवेशाला अडवता येतं का? अडवता येत नाही. नारद मुनींनाही कुणीही अडवलं नाही. हे तर कंसाच्या राजसभेमध्ये प्रवेश केला. कंसाला म्हणजे कंसा उठ, कंस नमस्कार केला, उभा राहिला. कंसाला म्हणले मला तुझ्याशी बोलायचं. म्हणले बोला. म्हणले इथं नाही, खाजगीत बोलायचं. कंस म्हणला खाजगीत बोला. अरे म्हणले तू वेड आहेस का? काय झालं? म्हणले देवकीला मुलगा झाला, तिचं नाव, त्या मुलाचं नाव ठेवलंय कीर्तिमान, आणि तू त्याला सोडून देतो. म्हणलं आकाशवाणी झाली होती आत्मागर्भ, हा तर पहिलाच आहे. नारदाने आपला हात उभा केला आणि म्हणले यातलं पहिलं बोट कोणतं आहे ते सांगता येईल. अंगठ्यापासून मोजलं तर कनिष्ठिका पाचवी येते आणि कनिष्ठिकेपासून मोजलं तर अंगठा पाचवा येतो. तस नेमकं आठवा गर्भ कोणता मारायचा हा प्रश्न होता, असं नारदांनी त्याला विश्लेषण करून सांगितलं. याचं कारण हे की कंसाचं जे थोडंफार पुण्य शिल्लक होतं ते पुण्य देखील नाहीसं करायचं. पुण्य तारावया देवऋषी. आणि अशा प्रकारे हे कंसाचं पुण्य हरण करण्यासाठी नारद मुनी तिथे आलेत. त्यांनी कंसाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलं, कंसाने ऐकलं. कंस काळाग्रहामध्ये आला, लेकरा हातामध्ये घेतलं, लेकराचे दोन पाय एका हातामध्ये कंसाच्या बसलेत, हात असा वर केला, तिथे एक शिळा ठेवली होती, त्या शिळेवर बरोबर डोकं आपटायचं आणि मग लेकरू गत प्राण. असं करता करता एक दोन तीन चार पाच सहा मुलं गेले. सातव्या वेळेस मात्र संकर्षण, परिभद्र अर्थात तो शेषाचा अवतार होता आणि त्यालाही नित्याला काही वैकुंठामध्ये करमणार नव्हतं भगवान इकडे निघून आल्यावर. याच कारण असं आहे की बाकीचे अवतार जरी काही कलांचे असले तरी श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे, भगवंताच्या षोडश कलांचा अवतार आहे आणि म्हणून काय करावं वैकुंठामध्ये. परंतु पूर्वीच्या अवतारामध्ये शेषाचे खूप हाल झाले. 14 वर्ष नुसता बिचारा भगवंताच्या मागे 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 फिरत होता लक्ष्मणाच्या रूपामध्ये. त्यावेळेस शेषाने सांगितलं होतं की भगवंता या अवतारामध्ये तुम्ही तुमचे लाड खूप करून घेतले, पुढच्या अवतारात मला माझे लाड करायचे, त्यामुळे मी मोठा मुलगा झाला पाहिजे. आणि लक्षात ठेवा या गोष्टीला वैज्ञानिक आधार आहे. आज विज्ञानाने सुद्धा मानसशास्त्रामध्ये हे सिद्ध केलंय की जर 3 मुलं एखाद्या मायबापाला असतील तर पहिल्या मुलाचा लाड होतो, शेवटच्याचा लाड होतो, मधल्याचा लाड होत नाही. हे विज्ञानाने सिद्ध केलंय. त्याचबरोबर
ऐतरेय ब्राह्मणामध्ये जे शुभक्षेप आख्यान आलेलं आहे त्यात देखील हे सिद्ध झालंय. पूर्ण प्रसंग आपल्याला सांगत नाही, वेळ कमी आहे, परंतु त्यात प्रसंग इतकाच आहे की यज्ञबलीसाठी मुलगा विकत घ्यायचा हरिश्चंद्राला, आणि अजिगर्त नावाच्या ब्राह्मणाला तीन मुले आहेत पण अतिशय दारिद्र्य आहे. एक मुलगा विकत मागितला तेव्हा विक्रीची चर्चा सुरू झाली, घरातून आवाज आला स्वयंपाकघरातून, कनिष्ठम न ददामी, लहान्याला मी देणार नाही. माता म्हणली, वडील म्हणले, ज्येष्ठो तू मम प्रिय, ज्येष्ठ मुलगा माझा प्रिय, असं म्हणल्याबरोबर मधला असणारा शुनशेप तो यांना काही बोलला नाही, हरिश्चंद्रालाच म्हणला, महाराज चला मी तुमच्या सोबत येतो. आणि म्हणून सारांश सांगायचं काय की शेषाला मोठा भाऊ व्हायची इच्छा होती, देवकीला गर्भ राहिला आणि भगवंतानी योगमायेच्या माध्यमातून त्या गर्भाचं संक्रमण वसुदेवाची अन्य पत्नी रोहिणी हिच्या ठिकाणी केलं. रोहिणी त्यावेळेस गोकुळामध्ये नंदाच्या घरी राहत होती आणि तिला मग बलिभद्राचा जन्म झाला तेव्हा कंसाला सहाव्या बालकाचा काही वध करता आला नाही, माफ करा, सातव्या बालकाचा वध करता आला नाही. आणि त्यानंतर आठवे भगवान श्रीकृष्ण, भागवतात वर्णन आहे की जेव्हा देवकीला भगवान श्रीकृष्णाचा गर्भ राहिला तेव्हा गर्भ इतका तेजस्वी होता आणि ज्या ज्या वेळेस देवकीला ही आठवण व्हायची की माझ्या पोटामध्ये आठवा गर्भ वाढतोय अहो तो भगवंताचं स्मरण होत होतं, आठवण म्हणजे काय साधी आठवण आहे का, त्या त्या वेळेस देवकीला असा त्वेष यायचा आणि देवकी म्हणायची, कोण आहे कंस, कंसाला मारा, कंसाला ठोका, कोण आहे तो कंस, अशा आवेशामध्ये देवकी येतो. आणि अशा सगळ्या दिवसांमध्ये श्रावणातला अष्टमीचा दिवस आला, बुधवार होता, रोहिणी नक्षत्र, रात्रीचा प्रहर, अशा वेळेस भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंत साक्षात चतुर्भुज स्वरूपामध्ये प्रगट झालेत, शंख चक्र गदा पद्म अशा स्वरूपामध्ये प्रगट झाले. वसुदेव देवकीने प्रथमतः भगवंताला नमस्कार केला आणि मग भगवंत म्हणले, आता तुम्हाला तुमचा वृत्तांत सांग. पूर्व सर्गे भू पृष्णी स्वायंभुवे सती तदायं सुतपानाम प्रजापतिर कल्मषः. श्रीमद् भागवतामध्ये वर्णन आहे की भगवंतांनी सांगितलं, या पूर्वीच्या जन्मामध्ये माते देवकी तू पृष्णी होती, स्वयंभूव मन्वंतरातली ही गोष्ट, स्वयंभूवे सती म्हणजे स्वयंभूव मन्वंतर, स्वयंभूव नावाचा मनू झाला त्यापासून स्वयंभूव मन्वंतर हा शब्द रूढ झाला. अशा स्वयंभूव मन्वंतरातली ही गोष्ट आहे, त्यावेळेस तू पृष्णी होतीस आणि वसुदेव हे सुतपा होते आणि मी त्यावेळेस पृष्णी गर्भ नावाने प्रसिद्ध झालो. यानंतर पुढचा जन्म आला, पुढच्या जन्मामध्ये वसुदेव कश्यप मुनी झाले आणि तू माता आदिती झाली, त्यावेळेस मी तुमच्या पोटी उपेंद्र नावाने जन्माला आलो, परंतु माझी उंची खूपच लहान होती म्हणून मला बुटका या अर्थी लोक वामन असं म्हणत असत. पण त्या दोनही जन्मामध्ये तुम्ही काही तुमचं हित साधावाची इच्छा केली नाही. आणि काय भगवंताची लीला आहे पहा, मायबापाला सुद्धा इच्छा केल्याशिवाय काही देत नाही. आता खरं तर इच्छा जरी नाही केली तरी भगवंतानी मायबापाला मोक्ष द्यायला काही घोर होता का, पण इच्छा या इच्छेला फार महत्व आहे का, तर ही इच्छा साधी सुधी नाही, ही इच्छा म्हणजे मुमुक्षा आहे आणि मुमुक्षा होण्यासाठी सुद्धा जन्मजन्मांतरीच पुण्य लागत असतं, भाग्य लागत. तेव्हा सारांश भगवंत म्हणाले, आता या जन्मात मात्र तुम्ही मुक्त व्हा. त्यानंतर देवकी वसुदेव भगवंताला म्हणाले, भगवंता तुझं हे रूप पाहून तर आमचे डोळे फिटलेत,
पण आमच्या काही इच्छा आहे. म्हणले बोला. म्हणले पहिली इच्छा ही आहे की कंसाने जे लेकरं मारलेत त्या सगळ्या लेकरांना एकदा डोळे भरून पाहावं. भगवंतानी इच्छा पूर्ण केली, योग मायेच्या माध्यमातून सगळ्या लेकरांचं दर्शन घडविलं. त्यानंतर भगवंताला म्हणले, कृष्णा आता तुला एकदा मांडीवर घ्यायची इच्छा आहे, तू लहान हो. आणि भगवंत लहान झाले त्याचं भागवतात वर्णन आहे, प्राकृत शिशु इव. प्राकृत म्हणजे काय? नैसर्गिक. बालक जन्मतः जेवढं असतं तेवढं म्हणजे नैसर्गिक. असं प्राकृत शिशुत्व भगवंताने धारण केलं. पण ते धारण करत असताना भगवंताने एकच सांगितलं, आता मी लहान होणार आहे, लहान झालो की मला लवकरात लवकर गोकुळाला न्या. आणि त्या ठिकाणी मायेचा जन्म झालाय, तिला मात्र घेऊन ये. नंदाच्या घराला घराला नी गोकुळाला माझ्या उपदली तेथे ठेवी.